वाहन चालवितांना मोबाईल वापरात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. कोणी हेल्मेटमध्ये फोन अडकवून बोलतं, कोणी मोबाईल स्पीकरवर टाकून बोलतं, कोणी मोबाईल कानाला लावून त्याला खांद्याने आधार देत वाहन वेडेवाकडे करीत चालवतो. मात्र वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन बोलण्यासाठी दोन क्षणांचा संयम मात्र वाहनधारकात दिसून येत नसल्याने अपघातांचा धोका कायम असतो. वाहतुकीचे नियम हे आपल्या जीवाच्या सुरक्षेसाठीच असतात. वाहन चालविणे आणि मोबाईलवर बोलणे या दोन गोष्टी एकाच वेळी केल्यास अपघात होऊन प्रसंगी वाहनधारकास वा इतरास प्राणही गमवावे लागू शकतात. तसे होऊ नये या साध्या उद्देशाने वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे हा नियम घालून देण्यात आलाय. याबाबत कार्यवाहीला घेऊन अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस वाहतूक शाखेच्या वतीनं मोहीम राबवून वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला. या संदर्भात अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण अंतर्गत ग्रामीण पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या काळामध्ये मोटर अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत चाललेलं आहे. त्याचं मुख्य कारण आहे की रस्ते गुळगुळीत आणि चांगले झालेले आहेत. पर्यायानं रस्ते चांगले झालेले असल्यामुळे लोक जे आहे ते आपले भरधाव वेगात चांगल्या रस्त्यावर वाहन चालवतात. त्याचप्रमाणे भरधाव वेगात वाहन चालवल्यामुळे त्यांचं त्यांच्या वाहनाच्या वेगावर कंट्रोल राहत नाही आणि वाहनावर कंट्रोल न राहिल्यामुळे एखादं काही जनावर आडवं येणं, स्पीड ब्रेकर येणे किंवा समोरच्या वाहनाची जजमेंट येणाऱ्या वाहनाची जजमेंट न राहणे यामुळे मोठे अपघात होतात. हे मुख्य जरी कारण असलं तरी त्या व्यतिरिक्त अजून भरपूर कारणं आहे की ज्यामुळे मोटर अपघात होतात. त्यात विशेषतः आम्हाला असं आढळून आलेलं की मोबाईलवर बोलणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे. कोणीही व्यक्तींनी टू व्हीलर चालवताना वाकडी मान करून मोबाईलवर बोलत वाहन चालवू नये, त्याचप्रमाणे इयरफोन घेऊन वाहन चालवू नये, यामुळे अपघाताचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तरी सगळ्या जनतेला याद्वारे आम्ही विनंती करतो की आपण वाहन चालवताना मग चारचाकी वाहन असो किंवा टू व्हीलर असो मोबाईलवर अजिबात बोलणे टाळा. आपल्याला फारच आवश्यकता असेल तर तुमची मोटरसायकल तुम्ही थोडं रस्त्याच्या कडेला लावून त्या ठिकाणी थांबून तुम्ही मोबाईलवर बोलू शकता आणि तदनंतर तुमचं मार्गक्रमण करू शकता. परंतु तसे न करता मोबाईलवर बोलणे म्हणजे त्यांना प्रायोरिटी महत्त्वाची वाटते आपल्या जीवापेक्षा आणि त्यातून मग अपघात होतो. कारण मोबाईलवर बोलताना एकाच वेळेस वाहन चालवणे आणि मोबाईलवर बोलणे ह्या दोन्ही गोष्टी आपला मेंदू करू शकत नाही. अमरावती ग्रामीण पोलिसाच्या मार्फतीने आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी वाहतूक नियमाचे पूर्णपणे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे. त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्यासाठी प्रबोधनपर वेगवेगळे उपक्रमसुद्धा राबवलेले आहेत आणि यापुढे सुद्धा प्रबोधनासाठी अमरावती ग्रामीण पोलीस वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे वाहतुकीच्या नियमाचं प्रबोधन करणार आहेत.